रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फोटो म्हणून नक्कीच कुमार बांधले आहे. ते नेहमीच आपल्या संघाची ओपनिंग करत असतात, आपल्या संघासाठी खेळत असतात. एक आदर्श खेळाडू आहे कुमार बांधकर, त्याचा चांगला खेळाडू आहे. नक्कीच आता मात्र खेळ करतोय तो श्री हनुमान सरी या संघाच्या प्रांगणामध्ये. खरं तर श्री हनुमान सरी या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ बक्षीस पात्र झाले. नक्कीच एक आनंदाचे वातावरण इथे. मात्र अर्धान पहिल्याच चढाईमध्ये अर्धात लढाई करतोय का, एक गुण मिळवण्याचा दावा मात्र केलाय आणि तेजस पडवळला मात्र इथे वारे केलाय. सुंदर चढाई, अज्ञान एक चंचल आणि चपल असा शिवाय. आणि इकडे मात्र अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा आपल्या चढाईची चुणूक ही प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी केदारलाल मात्र आतापर्यंत दाखवत आला. आज देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपला खेळ करत असताना केदारलाल मात्र नक्कीच आपल्या ठिकाणी सिद्ध करतो. ओ हो, या ठिकाणी पाहूया आणि एक सुंदर पकड मात्र होते, परंतु बोनस मात्र दिला जातोय तो सरी ह्या संघाला, अर्थात श्री हनुमान सरी आहे रंगनाथजी, अर्थातच त्या ठिकाणी प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. त्यांचा देखील आपण खेळ मित्रांनो पाहिलेला आहे, ज्यामध्ये प्रणय नायक असतील, रंगनाथ असतील, यांचा देखील आपण एक जुना खेळ पाहिला. सरीचे नंदू पाटील, सरीचे नंदू पाटील आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नंदू पाटील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर. आणि तिकडे मात्र शहापूर वर्सेस जय हनुमान सरी, तर जय हनुमान सरीच्या मागे पाहतोय आपण यशवंत पाटील आहेत. अर्थातच आज नामदेव धुळे मात्र नाही आहेत, ते देखील त्या संघाचे प्रशिक्षक आहेत, कोच आहेत. सुंदर आहे. इकडे आपण रायवाडी संघाकडे पाहतोय. सुजय खळेला मात्र या ठिकाणी बाद केलाय. सुजय मात्र बाद झाला. संकेत बांधकर मित्रांनो, ह्या वर्षी रायगड जिल्हा अजिंक्यपद चाचणी कबड्डी स्पर्धा झाली आणि ह्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये जी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ठाणे येथे झाली, त्या ठिकाणी आता चढाईसडे गेलेला संकेत बांधकर अर्थात आऊ यानं ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नेतृत्व केलं होतं. अर्थात या रायगड जिल्ह्याचा कर्णधार म्हणून त्या ठिकाणी आपला खेळ केला एक उत्तम मध्यरक्षक अर्थात विनायक पाटील सर असतील. हे देखील सुरुवातीपासून आतापर्यंत एका चांगल्या पद्धतीनं समालोचन करत आहेत, आम्हाला कोऑपरेट करत आहेत. त्यानंतर सुरेंद्र पाटील सर हे देखील अगदी सामन्याच्या पहिल्या सामन्यापासून, या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी ते समालोचन करत आहेत. अर्थात त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. सत्कार मात्र सन्मानपत्र मंडळानं केलेला आहे, परंतु आम्ही देखील त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्या माध्यमातून एक चांगली कबड्डीची माहिती अशी प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवत आहात. या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं प्रसिद्ध असणारी कबड्डी आज रायगड जिल्ह्यामध्ये खेळली जाते. या रायगड जिल्ह्यातील कोपरपाडा गावातील या कबड्डीचं धावतं समालोचन तुम्ही आम्ही सर्वजण एक कबड्डी प्रचारक म्हणून, कबड्डी प्रसारक म्हणून या ठिकाणी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहात, त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा अज्ञान एक साठी पाहतोय, चढाईसाठी येतोय. तिकडे मात्र अमर होईल याच्या ह्याला मात्र पकड केली जाते की जय हनुमान जरी या ठिकाणी यशस्वी झाल्याचा मात्र दावा करतो. आणि अर्थातच या ठिकाणी अज्ञानला पुन्हा एवढा एक गुण मिळतोय. प्रयत्न तर करावेच लागणार आहे, कारण प्रयत्न केल्याशिवाय. आजचा फायनलिस्ट, आजचा एक नंबर चषक घेणारा विजेता, हे मात्र आपल्याला पाहायचंच आहे. परंतु सात गड्यांचा हा खेळ हा रंगला आणि नक्कीच या ठिकाणी
श्री हनुमान सरी देखील प्रोग्रेस करतो, श्री हनुमान सरी देखील या ठिकाणी आपला खेळ सिद्ध करतो. मित्रांनो, आपण अनेक वेळा आम्ही आपल्यापर्यंत सांगितलं आहे हेड हर्ट आणि हँड म्हणजे 3H जे आहेत आपण, म्हणजे हात असेल, मन असेल आणि डोकं असेल, यांचा विकास देखील या कबड्डीच्या माध्यमातून होत असतो. जी 3H ची संकल्पना गांधीजींनी म्हणली असे असा हा कबड्डी खेळ आहे मित्रांनो. कारण अर्थातच फिजिकली फिटनेस हा कबड्डीमधून आपल्याला मिळत असतो. ती कबड्डी अशी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला एक आरोग्य देखील देत असते, आरोग्य जनसंकल्प, आणि असंच आरोग्य देण्याचं काम हे कबड्डीच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला मिळत असतं. कबड्डी म्हणजे म्हणजे बहादुरी आणि डॅशिंग डेअरिंग असा कबड्डीचा कधीतरी अर्थ काढला जातो. तर म्हणजे कणखरता, ब म्हणजे बहादुरी, कबड्डी खेळ. मात्र इतिहास प्रमाणामध्ये खेळला जातो तो श्री विठ्ठल कोपरपाडा. श्री विठ्ठल कोपरपाडा या संघाची उंची खूप आहे मित्रांनो. सचिन पाटील सारखा कोपरपाडामध्ये नक्कीच उदयास आला, ज्यांना रायगड जिल्ह्यातील अनेक कबड्डी स्पर्धा गाजवल्या गाजवल्या आणि नक्कीच या कोपरपाडा गावाचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये झालं. पुन्हा एकदा केदार, केदार मात्र एक उंचपणा आणि 7 नंबरची जर्सी परिधान केलेला की बनियन कशी असावी, आपलं टी शर्ट कसं असावं, ते अनेक वेळेला आपण पाहत असतो. अनेक आता आपण तिकडे सुद्धा चरी संघ असेल आणि चढाई बहादूर मात्र इथे बाद होतो, अर्थात अज्ञान मात्र इथे बाद झालेला आहे. की त्या टी शर्टमध्ये जनरली खर तर ही कबड्डी स्पर्धा मित्रांनो यशस्वी करण्यासाठी एक नेतृत्वाची गरज असते. जे नेतृत्व या मंडळाचं आहे, जे या मंडळाचे अध्यक्ष आहेत उदय श्यामजी पाटील मित्रांनो, नेतृत्व जर सक्षम असेल ना, आपला सेनापती जर सक्षम असेल ना, तर कधीच आपल्याला भीती वाटत नाही. आणि ह्या मंडळाचं नेतृत्व देखील या ठिकाणी सक्षमपणे कार्य करताना आपण पाहतो, ते म्हणजे उदय श्यामजी पाटील. यांनी एक नेतृत्व केलं, अर्थात लीडरशिप घेतली आणि नक्कीच या कबड्डीची सुरुवात झाली. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून ठेवून पाहण्यासाठी मात्र उपाध्यक्ष उमाकांत बळाराम पाटील यांनी देखील नक्कीच या उडी घेतली आणि ही स्पर्धा पूर्णत्वा सजाण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्यालयाची मुक्त पुन्हा सुद्धा कबड्डीतलं विशेष आहे मित्रांनो. आज देखील आम्ही कोण तुम्ही कोण वेगवेगळ्या गावामध्ये राहणारे, परंतु कबड्डीच्या एका मंचावर आलो आहे. आणि निश्चित आम्ही देखील आपले नावं घेतोय, कदाचित व्यासपीठावरची आमची नावं देखील अनेक जणांना माहिती असतात. तर ही ओळख देणारी एकमेव व्यासपीठ म्हणजेच कबड्डी. तसेच आदरणीय अनंत गळे गुरुजी यांचं देखील मोठं योगदान या कबड्डी स्पर्धेसाठी आहे. आम्हाला देखील समाजवर्तनासाठी अनंत गळे गुरुजी यांनी वाचारित केलं, तरी त्यांना देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो, अर्थात या क्रीडामंडळाला धन्यवाद देतोय. अर्थात ह्या कबड्डी क्षेत्राशी संलग्न असलेले हे सर्व क्रीडामंडळ आहे आणि आम्हाला देखील या ठिकाणी समालोचनाचा आपण संधी दिली. इथे कुठेतरी आम्हाला व्यक्त होण्यासाठी आपण या क्रीडामंडळाने संधी दिली. विशेषतः अनंत पाटील गुरुजी आपल्याला देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतोय. अशी ही कबड्डी मात्र या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा केदार लाल नावाचं खेळाडू आहे, एक पुन्हा दबडवतोय. आणि केदारलाल कालच्या कबड्डी स्पर्धेतील उत्कृष्ट चॅनल बहादर ठरलेला आहे सुजय. पुन्हा एकदा सुजय, कारण सतत कबड्डी स्पर्धा सुरू झाली आज आणि कालची स्पर्धा मी वाशिम या ठिकाणी झाली आणि त्यावर स्पर्धा मी नवनाथ या ठिकाणी झाली आणि त्याच्या 2 दिवस अगोदर कबड्डी स्पर्धा शिरगाव या ठिकाणी झाली आणि त्याच्या अगोदर विश्व या ठिकाणी झाली. अशी ही कबड्डीची सीरिया, कबड्डीची शृंखला मात्र सुरूच आहे.
आणि उद्या परवाचा दोन दिवसाचा मध्ये गॅप आहे. त्यानंतर नवजीवन केस आहे आणि तिकडे वामनगाव विभागामध्ये जी मेसे या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहे ती मात्र मर्यादित कबड्डी स्पर्धा आहे. 16 ची भाग्यपत्रिका त्या ठिकाणी होणार आहे आणि 3 पंचक्रोशांचा समावेश असेल. ज्यामध्ये सागरगड पंचक्रोशी आहे, बामणगाव पंचक्रोशी आहे आणि अलिबाग रिवर्स पंचक्रोशी आहे. अशा 3 पंचक्रोशींचे 64 संघ, महिलांचे 16 संघ आणि 30 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील नामवंत जबरदस्त पद्धतीने खेळला जातो हे महत्वाचं आहे. पाहूया मात्र बरोबरीनं सुरू असलेला हा सामना अंतिम निकाल मात्र काय येतो. जो प्रयत्न करेल, जो चांगला खेळेल, जो उत्तम खेळेल, जो दर्जेदार खेळेल त्याला मात्र विजय होणार आहे. कारण तर आपण पाहतो की कुणाला राहायला जशी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते तसाच आपला खेळ बघण्यासाठी आपल्याला मेहनतीची आवश्यकता असते. आणि अशीच मेहनत जो करेल ह्या ग्राउंडवर करेल तो नक्कीच यशांचा मानकरी ठरेल. पाहूया नक्कीच अंतिम सामन्यासाठी दोन संघ मात्र जाहीर होती ज्यामुळे मैदान क्रमांक एक वर अजून सांगता येणार नाही या कोणत्या संघाला अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. तिकडे मैदान क्रमांक 2 वरचा चालू सामना आहे ज्यामध्ये आपण सिद्धिविनायक शहापूर आणि जय हनुमान सॉरी असा सामना पाहतोय. नक्कीच पाहण्याजोगे हे दोनही मैदानांवरील सामने. अनेक वेळा खेळाडू लाफेनं कडी टिपत असतो, हाताने कडी टिपत असतो, कोणी बैठीच्या स्वरूपात कडी टिपत असतो आणि असे विविध नृत्य आहेत, विविध कलाकौशल्य आहेत ज्याचा वापर मात्र या ठिकाणी प्रत्येक खेळाडू आपापल्या उंचीप्रमाणे आपल्या आपल्या कलाकौशल्याने आपापल्या सुखप्रमाणे या ठिकाणी करत असतो. पाहूया नक्कीच ह्या खेळामध्ये या कबड्डीच्या खेळामध्ये यश मात्र कोणाला मिळतं. पुन्हा एकदा सुजय मात्र इथे चढवण्यासाठी आले. 6 वर्ष आहे आणि सुजय मात्र अलगच टिपतोय तो तेजस पडवळ अर्थात कोपरा रक्षक. पुन्हा एकदा आता 6 वर्ष इथे मात्र बोनस लाईन ऑन आहे. चालू सामना आता सिद्धिविनायक शहापूर वर्सेस जय हनुमान सरी. या सामन्यामध्ये जय हनुमान सरी हा संघ 20 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा देखील आभार. चला अंतिम सामन्यासाठी दाखल झाला तो जय हनुमान सरी. आता मात्र आपल्याला वाट पाहायची आहे की मैदान क्रमांक 1 वरील सामन्यामध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी कोणता संघ सज्ज होतो. आणि देखील या ठिकाणी नक्की आपलं बोट वर करतोय. एक खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन म्हणतोय खेळाडू वृत्तीचं या ठिकाणी ज्वलंत उदयनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र खेळातील खरी रंगत मात्र वाढलेली आहे मित्रांनो. 9 नंबरची जशी परिधान केलेला आमचा आपला खेळाडू नक्कीच प्रयत्न करतो, कष्टतोय, झुंजतोय, लढतोय परंतु यश मात्र मिळत नाहीये. इथे मात्र खऱ्या अर्थाने सर्व रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील काही बनलाय अज्ञान. सुरुवातीपासून आतापर्यंत ज्यानं उत्तम चढाया केली आहे आणि आपल्या संघाला आणण्याकरता हा अज्ञानाचं सुयश असेल यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी होतं. पहिल्या फेडरेटसाठी देखील या ठिकाणी प्रचारित केला जाणार आहे. अर्थात फेडरेटसाठी या ठिकाणी कॉल दिला जातो. कारण
ते कपडे कपडे बदलतात, जे पाण्याने भिजतात ते कपडे बदलतात, परंतु जे घाण्याने भिजतात ते इतिहास बदलतात. सुंदर हेच नक्की सगळ्याला सांगायचं होतं की घामाने भिजणारा हा इतिहास बदलत असतो आणि इतिहास बदलायला वेगळा लढण्याचा वेगळा पंढरी राजांसारख्या महाभारत संघावर मात्र येऊन पडला आणि हाच खेळ मात्र इथे अर्थातच श्री हनुमान करी या संघाच्या माध्यमातून खेळला जातो. मग अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ धडक मारतो कारण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूचा विचार केला तर जय हनुमान करी हा फायनलमध्ये प्रवेश पात्र झालेलाच आहे, परंतु ह्या दोन संघांमधून अंतिम सामन्यासाठी काही वेगळं काही घडवायचं आहे काही वेगळं या ठिकाणी करू शकतो का? हा मात्र एक प्रश्न चिंतकांना मात्र पडलेला आहे. लोणासा पूजा जरी आपल्या अंगावर असतात तरी देखील मगाशी म्हटलं होतं शेवटच्या प्रास येणाऱ्या देखील मोठ मोठ्या आघाड्या ज्यानं तोडून काढल्या तिच्या मोडून काढल्या असा हा रायगड संघ आहे. आणि आता पुन्हा एकदा मनावर छाप पडणार साहित्य करणार पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होते आयुध करतो रायवाडी संघाच्या या पानामध्ये यश मात्र मिळतोय का? आणि सर्वांनी यश मिळतोय तो अज्ञानासाठी. मित्रांनो दिवान वाद बदलते मनात जिंकण्याची आशा असावी नक्की बदलू न बदलो परंतु वेळ मात्र नक्की बदलते. असा हा खेळ आहे मित्रांनो कबड्डीचा विश्वास आणि आत्मविश्वास हा या कबड्डीमध्ये असणं गरजेचं आहे. केदारनाथ देखील एक घेऊन गेला सुरेश आला सुरेश देखील या ठिकाणी परततोय अर्थात विश्वासाने परततोय कारण सुयशला मात्र माहीत आहे कुठेतरी आपण सरशी नाहो मात्र केदारनाथ मात्र येण्याची घाई करतो कारण आपण कुठेतरी नाही आहोत. असा पुढे आणि मागचा हा खेळ केदारनाथ चढाईसाठी येतोय तिथे आमचे विनायक पळी सरांचा आलाराम मात्र वाजलेला आहे सकाळीच्या अभिमानला मात्र वाद केलाय. मित्रांनो संयम हा खूप महत्वाचा असतो. मी मगाशीच म्हटलं होतं की बचत आपल्याला करायची असते मग वचन हा गुण आपण कोणाकडून घ्याल तर अर्थातच मधमाशी कळेल. जर मधमाशी गुलाबाने जी मध गोळा करत असते ना ती खूप कष्टाने जमा करत असते ती बचत करत असते फिल्डिंग करत असते मग अशी बचत आपल्याला देखील मित्रांनो गरजेची आहे. या दुकानात आरोग्य झाला सज्ज झाला तो श्री हनुमान चरीच्या कारणामध्ये केदारला असा हा आक्रमक खेळाडू आहे. मित्रांनो कोणत्याही क्षणाला काही घडवू शकतो कोणताही निकाल हा वेगळ्या निकालामध्ये मांडू शकतो केदारमध्ये आहे मित्रांनो. आणि आता मात्र केदारला सुयश मात्र या ठिकाणी कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न करतो असा वेळ काढत असेल तर मग कामगारी वेळेची भूमिका काय असा निश्चित पाहायचं आहे. प्रत्यक्ष दिवशी सामन्यामध्ये युट्यूब लाईव्ह असलेला हा सामना आता मात्र सुयशच्या रूपाने या ठिकाणी अपेक्षा
जय हनुमान सरी आपल्याला विजयी संघाने